ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विजन प्लस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुलींनो सावधान, अनोळखी व्यक्तीशी ओळख करताना त्याची सर्व माहिती घ्या। इंस्टाग्रामवरील ओळख पडली महागात। शिर्डी येथील एका महिलेने इंस्टाग्रामच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील हिवराफाडी येथील युवकाशी मैत्री केली। त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। त्यानंतर किरण शिंदे नामक युवकाने मी पोलीस असल्याचे सांगत त्या महिलेसोबत शारीरिक संबंध जोडले। त्या महिलेचे आधी लग्न झाले होते, परंतु किरण शिंदे हा पोलीस आहे हे पाहून त्या महिलेने आपल्या नवऱ्याशी नाते तोडून किरण शिंदेसोबत संबंध जोडले। तुला पोलीस भरती करतो असे सांगण्यात आले। यात ती महिला लालची झाली, परंतु काही वर्ष शारीरिक संबंध जोडले असता त्या महिलेला नंतर समजले की तो तोतया पोलीस आहे। त्या महिलेने किरण शिंदे यास भेटण्यास बोलावून घेतले व पोलिसांच्या ताब्यात केले। राहता पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे बनावट ओळखपत्र, पोलिसांचे बूट मिळाले असता त्यावरती भारतीय दंडविधान कलम 376, 419, 420, 170, 171 तसेच 323 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत कंडारे हे करत आहेत। काल दिनांक 3/3/2021 रोजी सायंकाळी एक सदर गुन्ह्यातील पीडित महिला ही पोलीस स्टेशनला आली व तिने हकीकत सांगितले की सदर गुन्ह्यातील आरोपी किरण महादेव शिंदे राहणार हिवराफाडी तालुका जिल्हा बीड याने सदर महिलेशी फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख केली। त्यानंतर त्यांनी स्वतःचे पोलीस वर्दीमधील फोटो व स्वतःचे आय कार्ड सदर महिलेला पाठवले व त्या महिलेला प्रेमाच्या जाळामध्ये अडकवून सदरबाबत असं सांगितले की तू तुझ्या नवऱ्याला डिवॉर्स दे, आपण दोघं एकत्र संसार करूया। सदर महिलेला याने पोलिसांचे फोटो दाखवल्यामुळे ती याच्या प्रेमात पडली व त्यानंतर त्या महिलेच्या लक्षात आलं की हा जो पोलीस आहे तो तय आहे। काल रोजी सदर महिलेने पोलीस स्टेशनला येऊन अशी हकीकत सांगितली। त्या हकीकतीनुसार आम्ही सापळा लावला व सदर आरोपीला आम्ही रात त्याच्या बसस्टँडवर पकडण्यात आले। पकडल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली। झडतीमध्ये त्याच्याकडून पोलीस वर्दीवरील फोटो तसेच पोलीसचे आय कार्ड व पायातील पोलीस शूज हे सर्व जप्त करण्यात आले। यातील जो आरोपी आहे त्याच्यावर या अगोदरही अंबरनाथ येथे याच प्रकारचा गुन्हा केल्याचे आमच्या तपासात निष्पन्न झाले। तरी सदर आरोपीने इतर ठिकाणीही असल्याच प्रकारचे पोलीस म्हणून गुन्हे करण्याची केले असल्याची आमच्या लक्षात आले असेल तर त्यांनी राहता पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला। आरोपीला कोर्टात हजर केलं होतं का? आज रोजी आरोपीला कोर्टात हजर केलं होतं। कोर्टात हजर केल्यानंतर त्याची 4 दिवसाची पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे। उर्वरित तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने चालू आहे। विजन प्लस न्यूज साठी अजय जाधव राहता।